अभिनेता अक्षय वाघमारे यांनी जाहीर निषेध करत एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तो म्हणतोय, नमस्कार, पोस्ट मोठी आहे पण अत्यंत महत्त्वाची आहे. मराठी चित्रपट आणि प्राईम टाईम, मुळात महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटासाठी झगडावे लागते यासारखे दुसरे दुर्दैव नाही. याशिवाय यापूर्वी देखील अनेकदा याविषयी बोलले गेलेलं आहे पण पुढे काहीच सध्या झाले नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती सांगणारा ऐतिहासिक सिनेमा शेर शिवराज हा गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. फर्जंद, फतेह शिकस्त, पावनखिंड आणि आता शेर शिवराज असे ऐतिहासिक चित्रपट बनवण्यामागे दिग्दर्शक दिक्काल लांजेकर यांचा एक उद्देश होता की महाराजांचा इतिहास सर्व लोकांपर्यंत पोचायला हवा. नवीन पिढीला स्वराज्य घडवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळायला हवा. स्वराज्याची स्थापना ते प्रक्रियेचे आक्रमण या अनेक बाबी या सिनेमाद्वारे मांडल्या गेल्यात. मराठी जनतेने उत्स्फूर्तपणे या सिनेमाला प्रतिसाद देखील दिला. आत्तासुद्धा महाराष्ट्रातील जनता शेर शिवराज हा चित्रपट पाहू इच्छितात पण तरी बघू शकत नाही किंवा त्यांना बघू दिल्या जात नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शोचे वेळापत्रक अर्थात शो टाईम्स, सगळे प्राईम टाईम हिंदी सिनेमांना प्राधान्य दिले जातात आणि त्यावेळेला तिथे मराठी चित्रपट नसतो, त्यामुळे मराठी सिनेसृष्टीतील प्रचंड प्रमाणात धोक्यात आली आहे. चित्रपटाच्या निर्मितीमागे असंख्य हात लागलेले असतात आणि या चित्रपटसृष्टीत अनेक लोकांचे उत्पन्न अवलंबून आहे. या सगळ्यांचा विचार कोण करणार? आपल्याच राज्यात राहून आपल्याच मराठी भाषेची गळचेपी होत असेल तर या संदर्भात आवाज उठवायला नको का? जी व्यवस्था हे सगळं बघत आहे त्यांनी याविषयी काहीतरी धोरण अवलंबणार आहेत की नाही? नाहीतर इथून पुढे मराठी चित्रपट निर्मिती करताना निर्माते देखील 10 वेळा विचार करतील आणि अनेक लोक बेरोजगार होतील. मराठी माणसाने म्हणजेच सन्माननीय दादासाहेब फाळके यांनी चित्रपटसृष्टी निर्माण केली आणि याच राज्यात मराठी चित्रपटाचे कसे हाल होत आहेत? जर निर्मात्याचे अशा प्रकारे नुकसान होणार असेल तर आम्ही कलाकारांनी देखील का काम करावे हा पण एक प्रश्न आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाची अशी अवस्था महाराष्ट्रात आहे तर इतर चित्रपटाबद्दल काय बोलणार? बस झालं, यापेक्षा जास्त सहन करणे शक्य नाही. मातृभाषेचा सन्मान महाराष्ट्रात झालाच पाहिजे. प्राईम टाईम आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, अशी पोस्ट सोशल मीडियावर अक्षय वाघमारे यांनी शेअर केली आहे. सो एकूणच तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा esakha.com. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.